सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस प्रणालीमध्ये एजन्सीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे एजन्सीचे रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याचं बँक अकाउंट कसं ऍड करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील चला तर मित्रांनो बघू या पी एफ एम एस प्रणालीमध्ये एजन्सीचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्याचं बँक खातं कसं आपल्याला ऍड करायचं बघा मित्रांनो एस या केंद्र केंद्रशासनाच्या अधिकृत वेबसाईट प्रणालीमध्ये विविध योजनांचे रजिस्ट्रेशन असून एच तीनशे चौऱ्याण्णव समग्र शिक्षा आ, योजना ही स्कीम नोंदणी केलेली आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की आपल्याला जो सगळा व्यवहार करायचा तो पी एफ एम एस प्रणालीद्वारे करायचा आहे आणि आपण आता वेबसाईटवर जाणार आहोत पी एफ एम एसच्या पी एफ एम एसच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं फक्त आपली समग्र शिक्षा अभियानचीच योजना नाही तर भारतातल्या विविध योजना आहेत त्या योजनांचा जो निधीचं वितरण आहे ते देखील पी एफ एम एस प्रणालीद्वारे केलं जातं मग आपल्या समग्र शिक्षा अभियानच्या योजनेचा नंबर तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि आपण तिथं जाऊन तीनशे चौऱ्याण्णव ही स्कीम आ, आ, सिलेक्ट करायची समग्र शिक्षा एम एस तीनशे चौऱ्याण्णव या स्कीममध्ये प्रत्येक एजन्सीचे रजिस्ट्रेशन आपल्याला करावे लागणार असून एजन्सीचे बँक खात्याची माहिती अद्याप करणं बंधनकारक आहे यानंतर पेमेंट जे आप आपल्याला द्यायचं आहे आपल्याला आर्थिक व्यवहार यानंतर कसा करायचा याविषयी पी एफ एम एस संदर्भातले एकूण सात व्हिडिओ आहेत मित्रांनो या सर्वांची लिंक इथं डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या आपल्याला दिलेली आहे तर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याला एजन्सीच्या बँक अगोदर एजन्सीचा आणि एजन्सीच्या बँक खात्याचं नोंदणी करणं बंधनकारक आहे आता आपल्याला चेकना पैसा देता येणार नाही सर्व शाळांचे स्कीमचे रजिस्ट्रेशन शाळेचे युजर लॉग इनमध्ये करायचे असून प्रत्येक व्यवहाराची नोंद या स्कीममध्ये शाळांनी करायची आहे शाळेचा प्रत्येक व्यवहार आता पी पीएफएमएस प्रणालीद्वारेच होईल कुठलाही व्यवहार म्हणजे आर्थिक स्वरूपात नाहीच नाही पण चेकद्वारे देखील व्यवहार शाळेचा होणार नाही समग्र शिक्षा अभियानचा प्रत्येक व्यवहार हा पी एफ एम एस प्रणालीद्वारेच होईल त्यासाठी आपल्याला ज्या आपण एजन्सी आहे त्या एजन्सीचा आपल्याला इथं नोंदणी कशी करायची आणि त्याचं प्रत्यक्षामध्ये अकाउंट नंबर कसं ॲड करायचं आहे ते आपण बघत आहोत मित्रांनो एजन्सी मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर एजन्सीसाठी आपल्याला प्रत्यक्षामध्ये सी आर सी एस एम सी डाटा ऑपरेटर मेकर माहिती भरून मंजुरीसाठी आपण पाठवणार आहोत आणि ती मंजूर करून घ्यावं हो लागणार आहे आपल्याला आपल्याला ती प्रत्यक्षात माहिती चेक करून चेक म्हणजे इथं धनादेवेश हा शब्दासाठी चेक आलेला नाही म्हणजे तपासणे तपासणे या दृष्टीने हा शब्द आलेला आहे तर चेक करून म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात ती तपासून मंजुरीसाठी आपल्याला टाकावं लागणार आहे पी एफ एम एस प्रणालीमध्ये शाळेच्या मुख्य लॉग इनमध्ये वरील युजर शाळांनी खालील मार्ग वापरून तयार करायचे आहे त्याच्यासाठी मेन लॉग इन मास्टर युजर्स ॲड न्यू युजरची माहिती भरणे आणि मेकर अँड चेकर तयार करण्यासाठी खाली दिलेल्या म्हणजे जे खाली तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही जर गेलात तर प्रत्यक्षात आपल्याला ते तयार करता येईल बघूया आपण कसं जायचं तर मित्रांनो सगळ्यात अगोदर त्यासाठी आपण आपल्या शाळेचा युजर आयडीन पासवर्ड टाकला की आपण इथे येतो ह्या पहिल्या पेजवर येतो इथे आल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं इथे आल्याच्यानंतर मास्टर्सवर यायचं आणि इथं पुढं वर जायचं मास्टर्सवर आपण असा ॲरो धरला की इथं या पद्धतीनं सहा ॲरो पुढं त्याच्या आले आणि त्या युजर्सवर ॲरो धरला की या पद्धतीनं इथं मॅनेज अँड ॲड न्यू हे दोन येतात आणि आपण ॲड न्यूला क्लिक करायचं मित्रांनो ॲड न्यूला क्लिक केलं की क्रिएट एजन्सी युजर्स हा इथं फॉर्म उपलब्ध होतो आणि या फार्ममध्ये टाईप ऑफ युजर्स फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल फोन नंबर मोबाईल नंबर नंबर लॉग इन आय डी लॉग इन आय डी म्हणजे आपल्याला इथे एक लॉग इन आय डी तयार करायचा आहे एजन्सीसाठी तो लॉग इन आय डी आणि सबमिट करायचा लॉग इन आय डी तयार करता वेळ इथं दिलेला आहे की लॉग इन आय डी मिनिमम चार कॅरेक्टरमध्ये तो लॉग इन आय डी तयार केलेला असावा मित्रांनो या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण इथं एजन्सी क्रिएट करणार आहोत जी आपली यूज एजन्सी आहे ती क्रिएट करणार आहोत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह भेटूया तोपर्यंत धन्यवाद